या गावातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे कुसेसवळीचे प्रतिनिधी शाहरुख भागवान यांनी. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. नमस्ते, मी शाहरुख भागवान, VM न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जर आलो आहोत कारण उत्तर विधानसभामध्ये आपण आज सातारा जिल्ह्यामधील विधानसभा महत्त्वाची आहे. ह्यामध्ये कारण उत्तर हा विधानसभा मतदारसंघ अतिशय अटीतटीचा आहे. तर चार तालुक्याचा यात समावेश आहे. या समावेशमध्ये सातारा, कराड, कोरेगाव, खटाव असं चार तालुक्याचं मिळून कारण उत्तर आहे. तर आपण जाणून घेणार आहोत पुसळ येथील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया. चला आज आपण पुसळ येथील ग्रामपंचायती शेजारी आलो आहोत. इथं राष्ट्रवादीचे नेते सरपंच सुरेशबाबू पाटील यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांचं मत काय आहे, की नक्की जनतेच्या मनात काय आहे. हॅलो, मी सुरेश पाटील, उपसरपंच कुशेसावळी. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पहिल्यापासून 2000 सालापासून. चार वेळा मी ग्रामपंचायतीला 3 उपसरपंच, 1 सरपंच हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेलो आहे. आणि आमच्या घरात लेडीज आरक्षण असल्यामुळं आमच्या पंचायत सदस्य ह्या राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यामुळं आम्हीही शरद पवारासोबत आहोत, कायम राहणार आणि कायम राहू. राष्ट्रवादीचे सुरेशबाबू पाटील ह्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आपण जाणून घेणार आहोत की आत्ता शिवसेनेचे नेते, कराड उत्तरचे युवा नेते दहशील कदम यांचे समर्थक यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नक्की काय. मी अकबरभाई भागवान बोलतोय. 1972 पासून मी राजकारण काम करताय, उपसरपंच पद केलेलं आहे. मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो. आज तागायत ह्या पुथीसवळी गटात ह्या आमदारांनी काही एक लक्ष घातलेलं नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा भाऊसाहेब बुदग्याने केलेली होती, ती आता पडून आहे. 10 वर्ष झाले त्याच्यावर कोण बघत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आत्तापर्यंत कधी हिने आपल्या खटपट करून आणलेला नाही. मसूर ते किंवळ गिरजाशंकरवाडी, थोरेवाडी इकडं पिण्याच्या पाण्याचा पारवत आल्यावर कधी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. रस्त्याची दुरावस्था ह्या निष्क्रिय आमदाराबद्दल आमचा विरोध राहणार आहे कायम. ही सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु आत्ता सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी हा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कुठेतरी धक्का बसलेला आहे. परंतु आज कुसेसाव या गावामध्ये राष्ट्रवादी मजबूत आहे. तरी पण उदयनराजे भोसले हे जे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं आता हा विधानसभेला एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे. परंतु आता नक्की लोकसभेमध्ये घडलंय काय आणि विधानसभेमध्ये नक्की बिघडणार काय, तर हे आपण जाणून घेऊ राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय रुद्रुके यांच्याकडून. मी दत्तात्रय दिगंबर रुद्रुके. मी गेली 72 सालापासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय काम करत आहे. आपला सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, की ज्या यशवंतराव चव्हाणांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपली स्वतःची सगळी प्रापंचिक शक्ती बाजूला ठेवून, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून सातारा जिल्हा आणि भारत देश स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने जी चळवळ केली, त्या चळवळ करणाऱ्या अशा थोर नेत्याचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून सत्ता आहे. लोकांच्या मनामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये जे काँग्रेसने काम केलं, ते काम केल्यानंतर आत्ता ही 60 वर्ष पूर्ण होताना नवीन सरकार आलं. पण नवीन सरकार याच्या अगोदर 60 वर्षामध्ये ज्या प्रगती झाल्या त्या ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाल्या. कुणीही नाकारता कामा नये, नाकारता येणार नाही. आता काल घडलेल्या गोष्टी ज्या राजकारणातल्या आहेत त्या उदयन महाराजांना आम्ही अटीतटीच्या लढतीत निवडून दिलं. भरघोस लोकांनी प्रेम केलं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना भरपूर सहकार्य केलं, निवडून दिलं. परंतु 3 महिन्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय पाल चुकचुकली आम्हाला काही कल्पना नाही, कारण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आणि त्यांनी कुठल्याही लोकांचा विचार विनिमय न घेता, जिल्ह्याचा विचार न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करण्याबद्दलही आमचं दुःख नाही, पण त्यांनी काय सांगितलं की 10 वर्षात मला काम करता आलं नाही. 10 वर्षामध्ये खासदारकी तुम्हाला दिली असताना, असा शासकीय फंड तुम्हाला असताना तुम्ही भरपूर कामं केली पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट अशी,
विधानसभेचं म्हणाल तर कराड उत्तर राष्ट्रवादीलाही कराड उत्तरची जागा आहे. आघाडीतून माननीय आमदार बाळासाहेब पाटलांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये 6,53,870 रुपयाची कामं या आमच्या पुशेसावळी गटामध्ये केली आणि त्याचा पुरावा कुणाला पाहिजे असेल तर शासन दरबारी तिची नोंद आहे, तिची पुस्तिका निघालेली आहे. तुम्ही पुरावा मागत असला तर आम्ही तुम्हाला तो शासकीय लेखी पुरावा सादर करू. बाळासाहेब पाटील सर्वसामान्य जनतेचं जनमानसाचं जीवन उंचावलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतात. सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून, कॉलेजेसच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब जनतेचा कसा उद्धार होईल, त्यांचं दिनमान कसं उंचावलं, जीवनमान कसं उंचावलं अशा दृष्टीनं बाळासाहेब पाटलांनी प्रत्येक गावोगावी आपल्या फंडातनं भाजपची सत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीचा एक आमदार 5-7 कोटीचं काम एका गटामध्ये करू शकतो. पुशेसावळीमध्ये 1 कोटीचा त्यांनी पूल केला, थोरवेवाडीमध्ये वंजारवाडीमध्ये साखव पूल केले, गावातली डांबरीकरणं केली आणि पुशेसावळी गावामध्ये 4 ते 5 सभामंडप त्यांनी लोकांच्या प्रत्येक जातीतल्या लोकांच्या सोयीसाठी निर्माण केले. असा हरहुन्नरी कार्यकर्ता की जो कार्यकर्ता 5 वर्षामध्ये अधिवेशन काळाचा फक्त अधिवेशन काळातले दिवस सोडून राहिलेले सगळे दिवस 5 वर्षातले जो जनतेसाठी रोज 24 तास आपला कार्य करत असतो अशा या नेत्याच्या पाठीमाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद भरपूर प्रमाणात आहे. गेली 20 वर्ष ते आमदार आहेत. त्यांनी या गटामध्ये पुष्कळीसारख्या एका गटामध्ये नवीन आम्ही त्यांच्याकडे जॉईन झालो त्यावेळेपासून त्यांनी 6-7.5 कोटीचं काम केलेलं आहे. लोकांना कुठली अडचण असली तर रोज लोक तिथं त्यांच्यापाशी जातात, त्या अडचणीचं निराकरण करण्याचं काम, त्या अडचणी सोडवण्याचं काम आमदार बाळासाहेब पाटलांनी आपल्या माध्यमातून केलं. हे संयमी नेतृत्व आहे. समोरच्यांनी कुणी टीका टिप्पणी केली तरी कधीही कुणाला प्रत्युत्तर करणार नाहीत. सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे 20-25 हजार सभासद आहेत. लोकांना भारतामध्ये 1 नंबरचा दर देणारा कारखाना म्हणून अखिल भारतीय कारखान्याचा जो विभाग आहे त्यांनी त्यांना आणखीन 1 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे. अशा या माणसाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता अतिशय सुंदर मनानं निष्ठेनं त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि राष्ट्रवादीची ही सीट बहुसंख्य मतांनी निवडून येईल याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. मी बोलतो पाहणार आहोत की भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष त्यांची आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत की नक्की आत्तापर्यंत जे राष्ट्रवादीची आत्ता आपण प्रतिक्रिया जाणून घेतली की त्यांच्या नेत्याकडून की त्यांनी विकास कामे केली ही केली, परंतु आत्ता सगळीकडे आत्ता भाजपची सत्ता आहे. सातारा जिल्हा बाहेर भाजपची सत्ता आहे, परंतु आत्ता आपण हे इलेक्शन आहे आत्ताचं तर आपण जाणून घेणार आहोत की आत्ता की नक्की काय काय करणार आहे. शेसावळे आणि तमाम पंचक्रोशीतल्या माझ्या सर्व बंधू भगिनी शेतकरी युवा वर्गाला प्रथमतः नमस्कार करतो. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा खटाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार आहे. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की भारतीय जनता पार्टी हे असं संघटन आहे की ते संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठं संघटन आहे आणि भारताचा विचार केला तर 80%पेक्षा जास्त सत्तास्थानं आज भाजपनं त्यांच्या विचारावर, सर्वसमावेशक निर्णयावर आणि तळागाळातल्या जनतेच्या विकासावर नुसत्या खेचून आणलेले आहेत. आज भारतामध्ये सगळी सत्तास्थानं भाजपानं सर्व घटकांना न्याय देऊन, सर्व घटकांना नेतृत्व देऊन आज काबीज केलेले आहेत. पुशेसावळी परिसराचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुशेसावळीमध्ये विविध विकास कामं चालू आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामं चालू आहेत. सर्वात महत्त्वाचे आणि पुशेसावळी ग्रामस्थांना मला एक आनंदाची बातमी माहीतच आहे की पुशेसावळीला खूप जुना हा पाणी प्रश्न आहे. गावाची लोकसंख्या आज अधिकृत जरी 7-8 हजार असली तरी ती आज 25 ते 30 हजाराच्या घरात आहे आणि त्याचा भविष्यकालीन विचार करता पुशेसावळीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 24/7 ही खिंगणगाव तलाव हा उद्भव धरून योजना मंजूर झालेली आहे. त्याची कारवाई ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी करत आहेत. येणाऱ्या काळात ती योजना होईलच आणि भारताचा, भारतीय समस्यांचा, भारतीय परिसराचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी सर्व समाजाला, सर्व घटकांना न्यायाची बाजू देत आहे. देश प्रथम आणि नंतर ह्या उक्तीप्रमाणे देशाला, देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देत आहे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माझ्या खूप जुनी समस्या होती, मला अभिमान वाटतं ह्या गोष्टीचं सांगायला की माझ्या ज्या मुस्लिम भगिनी होत्या
काहीतरी धार्मिक कार्यामुळे त्यांना त्यांच्या विवाह संस्था टिकवता येत नव्हत्या, छोट्या मोठ्या कारणानं त्यांचे विवाह तुटत होते. तर भारतीय जनता पार्टीनं खूप मोठा आणि एक धाडसी निर्णय घेऊन तीन तलाक ही चुकीची थोडीशी चुकीची प्रक्रिया बंद पाडलेली आहे आणि माझ्या सर्व मुस्लिम भगिनींना एक मोठा न्याय देऊन भारतीय जनता पार्टी हा मुस्लिमांचा एक चांगला बंधू आहे असं तिनं दाखवून दिलेलं आहे. राजकीय दृष्टिकोनातून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून चांगल्या योजना केलेल्या आहेत. या सर्व बाबीचा विचार करता भारतीय जनता पार्टीचा हा जो अश्वमेघ आहे हा विजयाकडून विजयाकडे जाणार आहे. संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव आज एक प्रतिनिधी लोक एक नेतृत्व म्हणून आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. हीच भारतीयांची खरी ओळख आहे. भारतीय जनता पार्टीला आज ही चांगले दिवस आहेत. भविष्यात ही भारतीय जनता पार्टी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. आज 5 वर्षाच्या मुलापासून जर 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या वयस्क बांधवापर्यंत जरी विचार केला तर प्रत्येकाच्या तोंडात नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आहे. नरेंद्र मोदी कुठलंही छोटं स्थानिक असं संकुचित विचारसरणी न बाळगता देशाला प्राधान्य महत्त्व देत आहे आणि देशातल्या प्रत्येक घटकाला त्यांच्याकडे योजना आहे. 80-90 पेक्षा जास्त योजना आज मोदी साहेब अवलंबत आहेत. उज्ज्वला योजना असेल जे आपल्या गावात जे लाभार्थी आहेत, घरकुल योजना आहेत. आज कुशेसावळीमध्ये 250 पेक्षा जास्त पंतप्रधान आवास योजनेचे प्रस्ताव आहेत. काय मंजूर होतील, काय कामं चालू आहेत, म्हणजे ओपन माझ्या ओपन समाजातल्या बांधवांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता. मी स्वतः जरी मागासवर्गीय असलो तरी मागासवर्गीयांना रमाई इंदिरा आवास यशवंत अशा योजना होत्या. पण जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत मराठा समाजाचे बांधव आहेत, ओपन समाजाचे बांधव आहेत, त्यांना घरकुल हे आज ताग आहेत कधीही मिळत नव्हतं कुठल्याही शासकीय योजनेतून. ती एक समस्या, ती एक म्हणजे कमतरता ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीनं दूर केल्या आणि 2021 पर्यंत सर्वांना घर असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. त्यामुळे माझ्या आर्थिक उपेक्षित मराठा बांधवातल्या लोकांना, काही मुस्लिम समाजातल्या लोकांना, काही ओबीसी समाजातल्या लोकांना पंतप्रधान आवास या महत्त्वाकांक्षी योजनेतून आज 1.5 लाखापर्यंतचं अनुदान ग्रामीण भागात मिळते, 2.5 लाखापर्यंत अनुदान शहरी भागात निमशहरी भागात मिळते. त्याचबरोबर ह्या देशामध्ये आज 60-70 वर्ष राजकारण चालू आहे, सत्ता येतात जातात, पण महाराष्ट्रातला जो माझा मराठा बांधव आहे जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, नुसता मराठा आहे फक्त त्याला जमीन नाही, ज्याला घर नाही, तो अनेक वर्ष रोजगार करत होता, त्या मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत नव्हत्या, त्या मराठा समाजातल्या माझ्या बंधू भगिनींना युवतींना शासकीय नोकरी मिळत नव्हती, तर तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षण देऊन एक खूप मोठी धाडसी निर्णय घेऊन माझ्या मराठा बांधवांना पण जे उपेक्षित आहेत त्यांना विकासाच्या मार्गावर आणलेलं आहे. अशी एक ना एक म्हणजे अक्षरशः सर्वांनाच माहीत आहे भारतीय जनता पार्टीच्या ज्या योजना आहेत त्या 80-90 पेक्षा जास्त योजना आहेत आणि त्यातला कुठलाही घटक त्यातून चुकला नाही. गरीब असो, उपेक्षित असो, उच्च शिक्षित असो, विद्यार्थी असो, शेतकरी असो, व्यापारी असो, हरेक वर्गाला भारतीय जनता पार्टीनं समान न्याय द्यायचं तत्व अवलंबलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा आजचा प्रवास जो आहे तो मी शेवटी सांगेन की तो विजयाकडून विजयाकडेच असणार आहे. VMTV ने माझी जी प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आत्ता जाणून घेतलेली आहे प्रतिक्रिया, प्रत्यारोप, कोण भाजपचे, भाजपचे विकास कामी सांगितलेले आहे, पण पुढील वाटचालीबद्दल सांगत आहे. आपण आज ज्येष्ठ नेते, आमच्या पुस्तळीतील ज्येष्ठ आहेत नेते, हे सदाभाऊ, हे काय सांगते, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. आणि आत्ताच नाही, ज्यावेळेला शरद पवारांनी पुलत सरकार काढलं तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीचं आहे, परत पक्ष बदलले राष्ट्रवादीचे आहे, पण आमच्या नेत्यावर बाळासाहेब पवारावर अन्याय झाला म्हणून आम्ही आत्ता परत पुन्हा राष्ट्र म्हणजे भाजपमध्ये आहे. जरी भाजपमध्ये असलो तरी भाजपनं सुद्धा मागे पाच वर्ष संधी आली, राम मंदिराच्या नावावर त्यांनी गाजविलं, राम मंदिराच्या नावावर हे केलं आणि परत पुन्हा राम मंदिराच्या केशी घातल्या काय न केलं, अजून राम मंदिर बांधतात, अजून राम मंदिर बांधतात आणि ते सारखं चालूच आहे त्यांचं. पुष्कर, आत्ता सध्या आमच्या नेत्यावर अन्याय झालाय तरी आम्ही आत्ता
राष्ट्रवादीमध्ये आहे. मी दस्तगीर पटेल आज या ठिकाणी व्ही एम न्यूजचे संवाद सांगताना सांगत आहे की मी मनोजदादा बोरकर यांचा कट्टर कार्यकर्ता असून त्यांच्यावर झालेला अन्याय जे पक्षाने काल उमेदवारी त्यांना दिली त्यांना अनुसरून मी सांगतो की जे शिवसेना जागा होती ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जागा दिली असती तर त्याच्याबद्दल आमचं काही संभव नव्हतं. पण नंतर आत्ता पक्षात प्रवेश करणारा लगेच उमेदवार दिली याबद्दल शिवसेना असू दे भाजप असू दे हे मनोजदादाविषयी प्रेम करणारे माणसं आहेत त्यांच्यावर आत्ता जनता चिडून आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मध्यप्रदेश त्यांची सभा आहे आणि मनोजदादा हे कळ उत्तर म्हणून उभं राहणार आहे त्याबद्दल काही शंका नाही काही नाही. 4 वाजता जे चित्र स्पष्ट होईल त्याबद्दल धन्यवाद. आता मी एवढं सांगतो 56 साली कसे त्याची जमीन हा काँग्रेस पक्षानं कायदा काढला त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या त्याचा सूड उगवत चाललाय. म्हणून भाजप सरकार ह्या शेतकऱ्यांच्या माग उद्या हात धुवून लागणार आहे आणि हे सरकार आपल्याला नको आहे. आज आपण बघितलं की पुसेसावी या गावामध्ये याच गाव हे तिन्ही पक्षाचं आहे या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व तसेच इतर पक्ष आहेत. पण आपण जाणून घेतल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया की कोणी विकास कामं केली कोणी काय केलं. परंतु आता हे नक्की ही लढत ही आता शिवसेनेची उमेदवारी धैर्यशील कदम यांना जाहीर झालेली आहे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर आता ही लढत या टीतटी जी होणार आहे तर आपण या संदर्भात पुढील बी आपण जाणून घेऊ. शाहरुख बागवान, VM न्यूज, मराठी.